शिकागो डिप डिश पिझ्झा, न्यूयॉर्क स्टाईल पिझ्झा ही नावं ऐकून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. या गोष्टी अमेरिकेतल्या रेस्टॉरंटमधल्या नाहीत, तर कौस्तुभ दिवेकरांनी माइटी क्रस्ट पिझेरिया मध्येही कमाल केली आहे. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर 2016 कौस्तुभ यांनी पिझेरिया सुरू केलं आणि पिझ्झा प्रेमींनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. रेग्युलरपेक्षा हा पिझ्झा आकाराने मोठा आणि दुसरी खासियत म्हणजे यासाठी लागणारी सगळी इन्ग्रेडियंट्स ही स्थानिक पातळीवर मिळणारी ताजी आहेत. यात कुठलीही फ्रोझन गोष्ट वापरली जात नाही. बेसिकली वी हॅव कॉन्सन्ट्रेटेड अ लॉट ऑन आर कन्सिस्टन्सी अँड क्वालिटी आणि द कन्सिस्टन्सी कम्स फ्रॉम आर सिस्टम्स आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड प्रमाणात रेग्युलर कस्टमर्स विच अमाऊंट टू 90% ऑफ आर बिझनेस हे मिळालेले आहेत. आणि आता गोईंग फॉरवर्ड आम्ही न्यूयॉर्क स्टाईल पिझ्झाज जे करतो ते आम्ही बाय द स्लाईस पण आमच्या प्रभात रोडच्या आउटलेटला सुरू करणार आहोत आणि ते बाय द स्लाईस इज अ न्यू कॉन्सेप्ट आणि आय होप दॅट न्यू कॉन्सेप्ट पिक्स अप एज वेल. पुणे आणि परिसरात त्यांची 2 आउटलेट्स असून फ्रँचायझी मॉडेलही त्यांनी तयार केलंय. सगळे करतात म्हणून आपणही करायचं हे कौस्तुभ यांना मान्य नाही. झोमॅटो आणि स्विगीवर अवलंबून न राहता त्यांनी स्वतःची डिलिव्हरी सिस्टीम तयार केली. त्यामुळे कमिशनची मोठी बचत झाली आणि नफाही वाढला. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय जवळपास बंदच झाला. तेव्हा त्यांनी स्पेशल ऑफर देत ग्राहकांना कूपन्स दिलीत. ग्राहकांनीही कूपन्स विकत घेत त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे व्यवसाय टिकला आणि ग्राहकांच्या जोरावर पुढेही गेला. त्यांच्या भविष्यातील वाटचालीला दे आसरा फाउंडेशनच्या शुभेच्छा.